हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा परिषदेने दोन हजार वीसमध्ये आरोग्य या हो पदासाठी लेखी परीक्षा घेतली होती या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते त्या पंधरा प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत जर तुम्हाला मराठी व्याकरणासाठी ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ऑनलाईन क्लास म्हणून मेसेज टाळा तुम्हाला क्लासची माहिती दिली जाईल दुपारी चार ते पाच या वेळेमध्ये मराठी व्याकरणाची बॅच सुरू आहे आणि फक्त बाराशे रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण शिकता येईल याच्यामध्ये पी डी एफ नोट्स मिळतील आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळतील प्रश्न क्रमांक शहाऐंशीपासून शंभरपर्यंत मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर याच्यामध्ये मित्र हा सूर्याचा समानार्थी आहे रवी आहे भास्टर हा सुद्धा आहे सौरे हा शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी नाही म्हणून याचं उत्तर आहे सी कारण कोणता समानार्थी नाही असं विचारलं होतं आपल्याला खालीलपैकी विशेष नाम ओलठा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं तर या ठिकाणी रमेश हे विशेष नाम आहे खेळ विद्यार्थी प्राणी हे सर्व सामान्य नामं आहेत त्याच्यानंतर खालील वाक्यातील कर्ता कोणता आहे पर्यायतून निवडा राम आंबा खातो आता या ठिकाणी क्रियापद कोणत्या खातो त्याचं धातू काय येतो ठा था। त्याला खाणारा कोण तर राम म्हणून या ठिकाणी कर्ता राम आहे सी हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाच्या शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात तर ही क्रियापदाची व्याख्याच आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचे शब्दाला क्रियापद असे म्हणतात सी हे त्याचं उत्तर आहे मराठी भाषा व्याकरणामध्ये प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे तर पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भाव्य प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्र प्रधान असतो कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं कर्मणी प्रयोगामध्ये कर्मप्रधान प्रधान असतं कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म या दोन्हीच्या रूपात बदल केला तरीही क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत नाही त्याच्यानंतर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास डॅशडॅश वाक्य असे म्हणतात तर ज्या वाक्यात केवळ विधाने केलेल्या असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात सी हे त्याचं उत्तर आहे विधानार्थी वाक्य हे होटारार्थी वाक्य असू शकतं नटारार्थी वाक्य असू शकतं तसंच केवळ वाक्य के असू शकतं त्याच्या पुढचा प्रश्न आहे पुढील मन पूर्ण करा हातच्या टंटनाला हातच्या टंटनाला डॅश डॅश कशाला तर हातच्या टंटनाला आरसा कशाला हे त्याचं उत्तर आहे सी आरसा हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस आता याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर भीत्यापाठी ब्रह्मराक्षस त्याचा अर्थ भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात असा होतो एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास खालीलपैकी कोणती विरामचिन्ह वापरले जाते तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विराम हे विरामचिन्ह वापरले जाते सी हे त्याचं उत्तर आहे खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडा त्याच्यामध्ये विशेष 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 आणि विशेष त्याच्यामध्ये शुद्ध जो शब्द आहे तो हा आहे बी हे त्याचं उत्तर आहे विशेष हा शुद्ध शब्द आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात आता शहाण्णव नंबरचा आपला प्रश्न आहे आणि एक मिनिट तो आहे नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात तर नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दालाच सर्वनामाशे म्हणतात सर्वनामाची व्याख्याच आहे नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात पुढील वाक्यातील विशेषण ओळखा आम्ही देशाचे शूर शिपाई त्याच्यामध्ये शूर हा शब्द विशेषण आहे सी हे त्याचं उत्तर आहे शूर आणि विशेषण म्हणजे काय तर नामाविषयी विशेष माहिती देऊन नामाची बाबती मर्यादित करणाऱ्या विटारी शब्दालाच विशेषण असे म्हणतात त्याच्यानंतर इथं टाईप मिस्टेक झालेली आहे म्हणून मला हा अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न घेता येणार नाही नव्याण्णव नंबरचा प्रश्न पाहूयात आपण की पुलिंगी शब्द वळखा त्याच्यामध्ये महेश हा पुलिंगी शब्द आहे कारण ज्या एक वसनी नामाच्या अगोदर तो हा प्रत्यय लावता येतो त्याचं लिंग पुलिंग असतं बाकी ती गिरिजा हे स्त्रीलिंग आहे ते देऊळ नपुंसक लिंग आहे ती आंबिटा हे स्त्रीलिंग आहे मराठी भाषेत मुख्य टाळ किती आहेत तर मराठी भाषेमध्ये मुख्य टाळ तीन आहेत वर्तमान काळ भूतटाळ आणि भविष्य आणि त्यांचे परत चार चार उपप्रकार आहेत पण आपल्याला मुख्य टाळच विचारलेला आहे म्हणून याचं उत्तर तीन आहे आणि याच पेपरमधील तांत्रिक प्रश्नांचे सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तसंच गणित बुद्धिमत्तेचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जी केचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि इंग्लिश सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला फायदा होईल या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच